नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या देशाचे पहिले सी डी एस जनरल बिपिन रावत यांचं एका हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालं भारताच्या लष्कराचे सी डी एस जनरल बिपिन रावत हा यांचा हा अपघाती मृत्यू झाल्याची जी बातमी आहे ती खूप शोकाकुल आहे त्यांना आपल्या संपूर्ण चॅनलकडून जे आहे भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला यांच्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या ज्या परीक्षेविषयक खूप महत्त्वाच्या आहे त्यामध्ये लक्षात घ्या सी डी एस जनरल बिपिन रावत कोण होते केंद्रीय याच्यामध्ये दोन हजार सोळा साली बिपिन रावत लष्कर प्रमुख झाले लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग एकतीस डिसेंबर दोन हजार सोळाला निवृत्त झाले होते त्यांच्या जागी दोन हजार सोळामध्ये यांची नियुक्ती झाली होती मूळचे उत्तराखंडचे होते दोन हजार सोळामध्ये सेनेच्या उपप्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली सेनेच्यामध्ये त्यांचे वडीलही ले लेफ्टनंट एस एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुख पदावर निवृत्त झाले होते अठ्याहत्तरमध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआउट झालेले बेस्ट कॅडेट ते ठरलेले होते रावत यांना स्वार्ड ऑफ ऑनर या पुरस्कारानंही सन्मानित केलेलं होतं सेवा मेडल युद्ध सेवा मेडल सेना मेडल विशिष्ट सेवा मेडल अशा अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलेलं होतं दोन इंजिन असलेलं आय एफ यम आय सेवन्टीन व्ही पायू नावाचं हे जे विमान आहे या विमानाच्या कोसळण्यामुळं जे आहे त्यांचं निधन झालं आहे असं सांगण्यात येतं आहे आणि याच्यामध्ये याचे काही असे व्हायरल व्हिडिओज जे आहेत ते फॉरवर्ड केले गेलेले आहे याबद्दल पूर्ण शाश्वती नाही आहे कारण हे व्हिडिओ फेकही असू शकतात बिपिन रावत हे दोन हजार सोळामध्ये लष्कर प्रमुख झाले लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांची जे आहे निवृत्त झाली त्यांची जागा यांनी घेतलेली होती मूळचे उत्तराखंडचे एक सप्टेंबर दोन हजार सोळाला उपप्रमुखपदी वडीलही होते अठ्ठ्याहत्तरमध्ये भारतीय सैन्य अकादमातून पासआउट सॉर्ड ऑफ ऑनर सेवादल युद्ध सेवा मेडल अशा विशिष्ट पुरस्कारांनी त्यांना हे केलेलं होतं आता हे सी डी एस पद काय असतं तर भूदल हवाई दल आणि नौदल या तिन्ही सैन्य दलाचे एक प्रमुख सल्लागार म्हणजे सी डी एस भारतासमोर असणाऱ्या संरक्षक विषयक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तिन्ही सैन्य दलात तालमेळ वाढवण्याची जबाबदारी चीफ ऑफ डिसे डिफेन्स स्टाफ यांच्याकडे असते यांच्यावरती तिन्ही सैन्य दलामध्ये समन्वय राखण्याबरोबरच सी डी एसवर लष्करी विषयावर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असते लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी त्यांची असते त्यानंतर सी डी एसची मागणी झाली होती एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल युद्धानंतर स्थापन झालेल्या समितीनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची पदाची निर्मिती करण्याची मागणी केली होती कारगिल युद्ध घडलं त्यावेळी सुरक्षेमध्ये नेमक्या काय त्रुटी राहिल्या त्यावेळेस सुधारणा कराव्या लागतील यासंबंधी ही समिती स्थापन केली गेली आपल्या भारताचे पहिले जे हे होते बेसिकली संरक्षक लष्कर प्रमुख त्याच्यामध्ये सिंग जडेजा होते जडेजा यांच्यानंतर नागेश आले श्री नागेश ठिमय्या थापर आणि सव्वीसावे बिपिन रावत होते जे दोन हजार सोळाला जॉईन झाले आर्मीच्या संरक्षक पदापदी मुख्य संरक्षकपदी मुकुंद मनोज मुकुंद नरवणे हे दोन हजार एकोणवीसपासून आपल्या संरक्षक दलाचे प्रमुख आहेत त्यामध्ये हवाई दलाचे वेगळे असतात आणि हा जो दल आहे त्याचे वेगळे असतात तसेच नौदलाचे हवाई दलाचे वेगवेगळे प्रमुख असतात ते न नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर एक जानेवारी दोन हजार वीसला त्यांनी हा पदभार स्वीकारलेला होता तो मन मनोज मुकुंद नरवणे होते त्यांनी भूदलाच्या प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला भूदला भूदलासंबंधीची लिस्ट आपण पाहिली होती मागं चार स्टार असलेले हे जनरल स्थान जे आहे सी डी एस पद स्थापन पण यांच्याच काळात केलं गेलं त्यानंतर ह्या सर्व माहिती जी आहे ही आपण यांच्याबद्दल बघितली तर त्यांना पुनच्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आणि या क्लासमध्ये तुम्हाला काही अजूनही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद